नमस्कार रोहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत मी प्राची लुडबे आज तुम्हाला एक पाठ शिकवणार आहे चला तर पाठाला सुरुवात करूया नमस्कार मी प्राची लुडबे तुमचे व्हर्च्युअल टीचर आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता दहावी गणित भाग एक मधील एक महत्त्वाचं प्रकरण ते म्हणजे वर्ग समीकरण ह्या प्रकरणाचा पुढील भाग प्रथम आपण उजळणी करूया मागील भागात आपण काय पाहिलं तो वर्ग समीकरण म्हणजे काय दिलेल्या एका चलातील समीकरणाची कोटी जर दोन असेल तर त्या समीकरणाला वर्ग समीकरण असे म्हणतात एक्स स्क्वेअर प्लस फाय एक्स प्लस फोर इक्वल टू झिरो इक्वल सम इक्वल समीकरण म्हणजे बरोबर चिन्ह पाहिजे डावी बाजू उजवी बाजू पाहिजे हे आपण छोट्या इयत्तामध्ये शिकलोच आहोत आणि एकच चल पाहिजे आणि फार महत्त्वाचं म्हणजे काय कोटी म्हणजे त्यातील चलाचा था मोठ्यात मोठा घातांक आपण नववीला शिकलो आहोत नववी आणि आठवी इयत्तामध्ये एखाद्या एक दे बहुपदीची कोटी म्हणजे चलाचा घातांक मोठ्यात मोठा घातांक ज्यामध्ये जेवढी चल असतील त्यातला मोठ्यात मोठा घातांक म्हणजे कोटी असते मग जेव्हा कोटी दोन असते अशा समीकरणाला वर्ग समीकरण असे म्हणतात पाय या ठिकाणी दिले एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य ह्या रूपातील हे जे समीकरण आहे त्या समीकरणाला वर्ग समीकरण असे म्हणतात आणि वर्ग समीकरणामध्ये ए बी सी ही ती दाखवली आहेत ही आहेत वास्तवसंख्या आहेत आणि एक्स हे या ठिकाणी चल आहे तिथे महत्त्वाचं असं आहे की तुम्हाला मी ते पॉइंटरने दाखवते पहा की वर्ग समीकरण ए बी हे दोन स्थिरांक जे आहेत जे आहेत त्यांना सहगुणक म्हणतात बरोबर आणि सी हा स्थिरांक असतो स्थिर असते किंमत याची ठीक आहे तर एची किंमत कधी शून्य असतं नये हा जो ए आहे ना त्याची किंमत शून्य असता कामा नये ए शुड नॉट बी इक्वल टू झिरो का कारण जर एची किंमत शून्य झाली तर ए गुणिला एक्स वर्ग झिरो होणार बरोबर ना हे झिरो मग समीकरण काय राहील बी एक्स अधिक सी बी एक्स अधिक सी म्हणजे जलाचा मोठ्यात मोठा घातांक दोन राहणार नाही त्यामुळे ते वर्गसमीकरण राहणार नाही म्हणून वर्गसमीकरणाला काय अट आहे की एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक, अधिक सी बरोबर शून्य या रूपात जर समीकरण असेल तर अट अशी ए शुड नॉट बी इक्वल टू झिरो ते लिहिलं आहे बघा खाली स्पष्टीकरण तर ए शून्य झालं तर शून्य एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी त्यामुळे बी एक्स अधिक सीच राहणार आणि ते वर्गसमीकरण असणार नाही आणि हे जे सर्वसामान्य रूप आहे त्यातील ए आणि बी हे सगुणक आहे सी हा सिरांक आहे आपण काही का दोन प्रकारचे प्रश्नही पाहिले की दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही ते ओळखा हा एक प्रकारचा प्रश्न पाहिला आणि दुसरा प्रश्न पाहिला की दिलेल्या समीकरणाला एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी स्वरू स्वरूपामध्ये मांडणी करा किंवा ॲडजस्ट करा ठीक आहे आज आपण पाहणारा पुढचा भाग वर्ग समीकरणाची मुळे किंवा उकली रूट्स ऑफ कॉर्डिनेट इक्वेशन वर्गसमीकरणाची मुळे म्हणजे काय तर वर्गसमीकरण आत्ता आपण पाहिलं सर्वसामान्य समीकरण की ज्यामध्ये एक से चल आहे ना तर वर्गसमीकरणाचं चलाच्या ज्या किमतीमुळे समाधान होते म्हणजेच काय समीकरणात बरोबर चिन्ह असतं ना आता इथे या समीकरणात बरोबर चिन्ह बाजूला शून्य आहे मग इकडच्या बाजूला तुमचं जे चल आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे उदाहरण दिलं आहे पहा मी एक स्वर्ग अधिक पाच एक, स्वजा सा सा एक, एक। वजा सहा तर इकडच्या बाजूला जे चल आहे हे इथे पाच स्थिरांक असा स गुणका आहे हा एक स्वर्गाला पण सहगुणक आहे एक आणि वजा सहा स्थिरांक आहे तर एक्सची अशी किंमत की ज्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या काय आल्या पाहिजे समीकरणाच्या दोन्ही बाजू शून्य आल्या पाहिजेत आणि अशा किंमतीला काय म्हणतात स्थिरांक सॉरी अशा किमतीला ते वर्ग समीकरणाची मुळे किंवा उकल असे म्हणतात आता इथे मी जे तुम्हाला समीकरण दिलेलं आहे त्या समीकरणामध्ये एक्स बरोबर वजा सहा ही आपल्याला किंमत घालून बघायची आहे तर आपण घालून पाहूया इथे आपण सोडवूया पहा मी तुम्हाला इथे तर ह्या समीकरणामध्ये आता आपण काय करूया एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा सहामध्ये एक्स बरोबर वजा सहा घालूया तर मेक्सबरोबर मी वजा सहा घातलं हे काय होणार आहे वजा सहाचा वर्ग अधिक पाच गुणिले वजा सहा कंसात लिहूया वजा सहा बरोबर शून्य म्हणून तर वजा सहाचा वर्ग किती येणार आहे छत्तीस येणार आहे हे ये अधिक वजा वजा सहा पंचा तीस वजा सहा बरोबर शून्य काय येणार पहा या ठिकाणी म्हणून छत्तीसमधून किती वजा होणार आहेत छत्तीस वजा आता ह्या दोन्ही चिन्ह समान आहेत त्यामुळे यांची बेरीज होणार आहे त्यामुळे छत्तीस वजा छत्तीस बरोबर शून्य म्हणून पहा बरं या ठिकाणी शून्य बरोबर शून्य दोन्ही बाजू समान आलेल्या आहेत याचा अर्थ इथे एक्स बरोबर वजाचा ही किंमत ह्या समीकरणामध्ये तंतोतंत बसते आहे म्हणजे समीकरणाचं समाधान होते आहे आणि त्यामुळे ह्या किंमतीला वर्गस ह्या वर्ग समीकरणाची उकल किंवा एक मूळ किंवा किंमत असे म्हणतात आता अशीच मी अजून एक तुम्हाला किंमत दिली आहे बघा ह्या ठिकाणी एक्स बरोबर तीन ती आपण ह्या समीकरणामध्ये घालून बघूया समीकरण आहे एक्स वर्ग आपलं अधिक पाच एक्स वजा सहा बरोबर शून्य आता एक्सबरोबर ते तीन आहे त्यामुळे मी तिनाचा वर्ग करणार अधिक पाच गुणिले तीन वजा सहा बरोबर शून्य तिनाचा वर्ग न तिनाचा वर्ग नऊ येणार आहे नऊ अधिक पाच ती किती पंधरा ना पंधरा वजा सहा बरोबर शून्य आता ते किती येणार नऊ अधिक पंधराची पण बेरीज करूया पंधरा नऊ किती हे पंधरातून सहा गेले किती राहणार पंधरातनं सहा गेले पंधरातून सहा गेले नऊ राहिले बरोबर ना हां आणि त्यामुळे नऊ अधिक नऊ किती आलं अठरा आलं अठरा बरोबर शून्य नाही याचा अर्थ ही जी किंमत आहे ती किंमत ह्या समीकरणाची उकल नाही आहे कळलं ना मग तुम्हाला उकल म्हणजे समजलं का, कि का उकल म्हणजे काय की दिलेल्या समीकरणामध्ये ज्या किमतीमुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान येतात म्हणजे समीकरणाचं समाधान होते त्या किमतीला काय म्हणतात त्या समीकरणाची उकल असे म्हणतात ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे की चलाच्या ज्या किमतीमुळे समीकरणाचे समाधान होते त्याला आपण काय म्हटलं मुळे म्हणणार ना मग ही जी किमती दिलेल्या आहेत ह्या समीकरणाच्या दोन ती मुळे आहेत की नाही ते ठरवायचं आहे ठीक आहे मग पहिलं मी ह्या समीकरणामध्ये एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य आहे ना मध्ये आपण एक्स बरोबर एक ठेवू एक्स बरोबर एक ठेवल्यावर काय येणार आहे एकाचा वर्ग अधिक चार गुणिले एक वजा पाच बरोबर शून्य म्हणून एकाचा वर्ग एक अधिक चार एके चार वजा पाच बरोबर शून्य ठीक आहे आणि त्यामुळे एक आणि चार किती पाच ना पाच वजा पाच बरोबर शून्य आणि म्हणून शून्य बरोबर शून्य म्हणजे या ठिकाणी ह्या समीकरणास एक्स बरोबर एक ही उकल आहे बरोबर ना म्हणून एक्स बरोबर एक ही दिलेल्या हे दिलेल्या समीकरणाचे मूळ आहे किंवा उकल आहे बरोबर ना त्या समीकरणामध्ये मी एक्स बरोबर वजा एक घालते पाहूया आता आपण समीकरण काय आहे एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य आहे आपल्याला किंमत काय दिलेली आहे एक्स बरोबर वजा एक ठीक आहे आपण इथे घालूया वजा एकचा वर्ग अधिक म्हणून इथे चिन्ह द्यायचं म्हणून अधिक चार गुणिले वजा एक वजा पाच बरोबर शून्य म्हणून वजा एकचा वर्ग एक आता इथे ह्या चार आणि एकचा गुणाकार अधिक वजा वजा आहे त्यामुळे इथे वजा चार येणार आहे वजा पाच बरोबर शून्य आता इथे एक वजा चार वजा तीन आणि वजा तीन वजा पाच वजा आठ उत्तर येणार आहे बरोबर शून्य की जे बरोबर नाही है ना म्हणून एक्स बरोबर वजा एक जे आहे हे दिलेल्या समीकरणाचे हे दिलेल्या समीकरणाचे मूळ नाही अशा प्रकारे तुम्हाला मूळ आहे की नाही हे ठरवायचं आहे हा तुमच्या संग्रहामधील एक प्रश्न आहे त्या ठिकाणी मी दोन उदाहरणं दिली होती आपण एक उदाहरण पाहिलं आता दुसरं उदाहरण हे उदाहरण पाहूया इकडे एक उदाहरण आहे पहा ते पाहूया आपण हे आपलं उदाहरण झालेलं आहे दुसरं उदाहरण आहे दोन एमचा वर्ग वजा पाच एम बरोबर शून्य बघा एक्स वर्ग आधी बी एक्स अधिक सी तिसरं स्थिरांक नाही आहे तरी पण ते वर्ग समीकरण आहे कारण मोठी कोटी दोन आहे आपल्याला किमती काय दिलेल्या आहेत पहिली किंमत दिली आहे एम बरोबर दोन पण दोन घालूया मग दोन गुणिले एम बरोबर दोन दिलेला आहे त्या दोनाचा वर्ग वजा पाच गुणिले दोन बरोबर शून्य की किती दोन दोनाचा वर्ग चार ना आणि चार दुने आठ आठ वजा पाच जुने दहा बरोबर शून्य मग इथे उत्तर येते वजा दोन येतं आहे की जे शून्य बरोबर नाही म्हणून काय ह्या समीकरणाचं एम बरोबर दोन हे दिलेल्या समीकरणाचं मूळ नाही कळलं तुम्हाला आता दुसरी किंमत घालूया आपण त्या समीकरणाची दोन एम वर्ग वजा पाच एम बरोबर शून्य दुसरी किंमत आपल्याला घालायची एम बरोबर पाचशे दोन घालायची आहे म्हणून दोन गुणिले एम किती आहे पाचशे दोनचा वर्ग वजा पाच गुणिले पाचशे दोन ठीक आहे पाचशे दोन बरोबर शून्य आता इथे काय करायचं आहे दोन गुणिले एमचा वर्ग पाचशे दोनचा वर्ग म्हणजे पाच पंचवीस छे चार येणार आहे वजा इथे येणार आहे पाच पंचवीस छे दोन येणार आहे बरोबर एमची किंमत पाचशे दोन आहे ना आणि म्हणून इथे पंचवीस येणार आहे आणि पंचवीस चार चार गेले म्हणजे पंचवीस येणार आहे बरोबर आणि वजा पंचवीस छेद दोन बरोबर शून्य आता इथे पंचवीसने पन्नासला गुणलं पंचवीस जुने पन्नास वजा पंचवीस पंचवीस येणार आहे पंचवीस बरोबर शून्य जुळत नाही आहे इथे बरोबर ना आणि त्यामुळे हे सुद्धा काय नाही आहे एमची किंमत पाचशे दोन हे सुद्धा मूळ नाही म्हणजे एखादी किंमत मूळ असेल तर काय झालं पाहिजे तिने सॉरी इथे आपण दोनाचा वर्ग नाही इथे दोन आलं पाहिजे दोन गुणले चार सॉरी आपण इथून हे उदाहरण पुन्हा सोडवूया एक मिनिट आपण हे उदाहरण इथून पुन्हा सोडवूया सो, इथे आपण पुन्हा सोडवूया इथे मी चुकून दोनाचा वर्ग केला होता दोन गुणिले पाच छेद दोनचा वर्ग ना तर मी पंचवीस छेद चार येणार आहे वजा इथे पाचा पंचवीस छेद दोन बरोबर शून्य तर मी इथे दोनाने भाग घेणार बे के बे बे दुने चार बरोबर आहे सॉरी हा वर्ग हे वर्ग मूळ मूळ आहे दिलेलं ह्याचं पंचवीस शे दोन पंचवीस शेत दोन गेले शून्य आलं शून्य बरोबर शून्य म्हणजे एम बरोबर पाच छेद दोन हे काय आहे दिलेल्या समीकरणाचे मूळ आहे ठीक आहे पहिली किंमत मूळ नव्हतं हे मूळ आहे तशा प्रकारे किंमत घालून आपण दिलेली किंमत जी आहे दिलेल्या चलामध्ये घालून मूळ आहे की नाही ते ठरवायचं आहे आता हा प्रश्न आहे की आपल्याला मूळ दिलेलं आहे वर्ग वर्गसमीकरणाचं एक मूळ दिलेलं आहे तर केची किंमत काढा म्हणजे काय तर ह्या ठिकाणी एक्स बरोबर तीन हे जे मूळ आहे ते मूळ दिलेल्या समीकरणामध्ये घालायचं आहे समीकरण आहे के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य आणि आपल्याला मूळ काय दिलेलं आहे एक्स बरोबर तीन दिलेलं आहे आणि एक्सबरोबर तीन आहे चलाची किंमत दिली आहे तर ए बी सी हे जे आ, वास्तव हो वास्तव है है स वास्तवसंख्या होत्यातली पहिल्या वास्तवसंख्या एच्या ठिकाणी के दिलं आहे आणि तुम्हाला त्या केची किंमत काढायची आहे म्हणून के गुणिले आहे एक्सचा वर्ग म्हणजे तिनाचा वर्ग वजा दहा गुणिले तीन अधिक तीन बरोबर शून्य हे सोडवायचं आपल्याला के गुणिले तीनाचं वर्ग नऊ वजा दहा गुणले तीन दहा त्रिक तीस अधिक तीन बरोबर शून्य मग नऊ के वजा तीसमधून तीन गेले वजा सत्तावीस बरोबर शून्य म्हणून आपण काय करायचं आहे नऊ के वजा सत्तावीसशी मी बाजू बदलली अधिक सत्तावीस होणार आहे आणि मग के बरोबर सत्तावीस भागिले नऊ होणार नऊचं पक्षांतर होणार आहे सत्तावीस भागिले नऊ नऊ एके नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणून के ची किंमत किती आलेली आहे तीन आलेली आहे आता इथे तुम्हाला कृती दिली आहे तसंच उदाहरण आहे पाच एम वर्ग अधिक दोन एम अधिक के याचं एक मूळ दिलेलं आहे वजा सातशे पाच तर के ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा तुम्हाला कृतीयुक्त प्रश्न परीक्षेला येतात तर त्यामध्ये गाळलेल्या जागा ज्या असतात त्या बरोबर भरायच्या असतात प्रत्येक गाळल्या जागेप्रमाणे तुम्हाला मार्क असतात तर पाच एम वर्ग अधिक दोन एम अधिक के याचं एक मूळ दिलेलं आपल्याला मूळ काय आहे ते आपण ते वजा सातशे पाच बरोबर म्हणून एमची किंमत काय येणार आहे वजा सातशे पाच ही त्या चलाची किंमत आहे ती वर्ग समीकरणात आपण ठेवू मी काय आहे पहिलं वजा सातशे पाचचा वर्ग इथे लिहिलेलाच आहे दोन गुणिले इथे सुद्धा येणार वजा सातशे पाच अधिक के बरोबर शून्य आता इथे काय आहे ते पाच गुणिले वजा सा सातशे पाचचा वर्ग ना तर मी इथे त्यांनी जागा नाही ठेवल्या आपण इथे लिहूया पाच, पाच गुणिले वजा सातशे पाचचा वर्ग काय येणार आहे वजा सात वजा जरी असले वर्ग अधन होतो तर साथी साथी एकोणपन्नास भागिले पाचा पाचा पंचवीस बरोबर तर आता एकोणपन्नास गुणिले पाचा पंचवीस पाचाने भाग दिला तर काय येणार आहे पाचा पाचा पंचवीस म्हणजे इथे येणार आहे एकोणपन्नास भागिले पाच ठीक आहे ह्याचं सोल्युशन काय येणार आहे बघा हे अधिक वजा वजा होणार आहे इथे तिथे वजा त्यांनी केलं नाही आपण नंतर बाजू बदल करूया असं काय येणार आहे ते बघा वजा सात दुने चौदा बरोबर ना भाग काही लागत नाही वजा सात दुने चौदा आता एकोणपन्नास आणि हे वजा सात चौदा पाच यांची वजा बाकी होणार एकोणपन्नासमधून चौदा गेले किती राहणार नवातून चार गेले नवातून चार गेले पाच राहिले चारातून एक गेला किती राहिले चारातून एक गेला तीन राहिले भागिले छेदस्थानी पाच आहेत अधिक के पाँच, त्याचे ला भाग लागतो बघा पाच एके पाच आणि पाचचा सत्ता पस्तीस बरोबर ना आणि आता इथे काय आलं बघा इथे मी जरा साईडला लिहिते तुमच्या लक्षात येईल भाग लावल्यावर सात अधिक के बरोबर शून्य आहे बरोबर हो ना आपण यांची वजाबाकी केली पस्तीस भाग लागला सात आलं पाच सत्तर पस्तीस सात अधिक के मध्ये केची किंमत के करण्यासाठी काय करावं लागणार आहे सातची बाजू बदलावी लागणार आहे मी के बरोबर येणार आहे इथे वजा सात कळलं तुम्हाला आता पुढचा भाग जरा आठवूया जे आपण नवी यत्ते शिकलो काय आपण शिकलो की वर्ग बहुपदी वर्गभुपदींचे अवयव कसे पाडतात हे तुम्ही नववीला शिकलात तर काही इथे मी वर्गभुपदी दिलेल्या आहेत बहुपदी म्हणजे काय की ज्यांचा घातांक चलाचा मोठ्यात मोठा घातांक दोन असतो त्यांना बहुपदी असे म्हणतात त्यामुळे ही एक बहुपदी आहे ही दुसरी बहुपदी दिलेली आहे आणि तिसरी वर्गभुपदी तशा बहुपदींचे अवयव पाडण्याचे वेगवेगळे प्रकार आपण नववी येत शिकलो तर पाहूया आपण एक एक उदाहरणं पहिलं उदाहरण आता माहिती आहे तुम्हाला पद्धत वर्गभोपदीचा अवयव काढताना काय करायचं असतं एकतर पहिलं वर्ग जे पद आहे पहिलं त्याचं सहगुण एक पाहिजे नसेल तर काय करायचं पाहूया आपण नंतर तर इथे हा जो शेवटचं जे पद असतं त्या पदाचे अवयव पाडायचे असतात हा शेवटचं पद आहे वजा पाच त्याचे अवयव असे पाडायचे असतात बाळा नो की मधलं पद जे आहे तेवढी बेरीज किंवा वजाबाकी आली पाहिजे म्हणजे पाच एके पाच मी व अवयव पाडले तर बघा पाच एके पाच पाचातून एक वजा झाला चार येतात म्हणजे माझे अवयव झाले अवयव असे पडायचे आहेत गुणाकारवरची संख्या आली पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी मधल्या पदा एवढी आली पाहिजे मग आता काय आलं इथे मला मधल्या पदा एवढी वजाबाकी आली काय आली कसं लक्षात ठेवायचं आहे बघा वजाबाकी आली मग वजाबाकी गणित वजा वजा अंकगणित नाही सॉरी बैजिक राशीमध्ये वज वजाबाकी केव्हा करतात दोन पदांची चिन्ह वेगवेगळी असली पाहिजेत तेव्हा वजाबाकी मग ह्या दोघांची चिन्ह वेगवेगळी असली पाहिजेत मग कोणाला अधिक आणि कोणाला वजा पाचाला अधिक की एकाला अधिक पाचाला वजा की एकाला वजा तर हे आपण वजाबाकी आणि बेरीज केल्यावर अजून एक तुम्हाला नियम आठवत असेल आपण सहावी सातवीला शिकलो हो आहोत की उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो आपण बेरीज दे किंवा वजाबाकी केल्यावर नाही का तर मग पाचातनं एक गेलं चार हे उत्तर आहे त्याचं वजाबाकी आणि त्याला चिन्ह वजा जे मोठ्या संख्येचं असतं म्हणून वजाबाकी केल्यावर किंवा बेरीज केल्यावर मोठ्या संख्येला चिन्ह कोणाचं द्यायचं जे मधलं चिन्ह आहे ना ते मोठ्या संख्येला त्यामुळे वजा पाच आणि ते अधिक एक आणि हे अवयव आपण इथे लिहायचे असतात म्हणजे एक स्वर्ग म्हणजे मध्ये जे आहे ना वजा पाच आणि अधिक एक लिहायचे असतात कारण आपण अवयव पाडले वजा चारचे आणि त्याच्या जोडीला एक्स आहे मग इथे एक्स इथे जोडीला एक्स जोडायचं आहे बघा म्हणजे आपण वजा चार एकशे आपण हे अवयव पाडलेत मग इथे मध्ये येणार आहे वजा पाच एक्स अधिक एक एक्स वजा पाच पुढे दोन गट करायचे असतात पहिल्या गटामध्ये कॉमन काय आहे एक्स कॉमन आलं कंसात राहिलं एक्स वजा पाच दुसऱ्या गटात काही कॉमन नाही अशा वेळेला एक लिहायचा असतो कंसात राहणार आहे एक्स वजा पाच दोन्ही ठिकाणी जो कंस समान आलेला आहे एक्स वजा पाच जेव्हा तुम्ही कॉमन काढता येते तेव्हा दोन्ही ठिकाणी कंस समान आला पाहिजे नाही आला तर तुमचं इथे काहीतरी चुकलं समजायचं आणि कंसाच्या बाहेर असलेले घटक गा दुसऱ्या कंसात लिहायचे आहेत हे बघा हे आपण पाडले एक स्वर्ग वजा चार एक्स वजा पाचचे चे अवयव वर्ग बहुपदींचे अवयव आपण पाडायला अशा प्रकारे मागील येतेत आपण शिकलो आता ही एक वर्ग बहुपदी आहे मग हिचे कसे अवयव पडायचे आता तीन पद आहेत मग आता जिथे सामायिक दिसतोय ते सामायिक काढायचं सा। दोन आणि पाच मध्ये सामायिक नाही पण एम दिसतोय ना सामायिक एम मी काढला कंसात राहणार दोन एम वजा पाच या ठिकाणी हे अवयव झाले एम आणि दोन एम वजा पाच तिसरे बघा वर्ग बहुपदी कशी आहे ए वर्ग वजा पंचवीस म्हणजे पाचाचा वर्ग तर तुम्हाला ए वर्ग वजा बी वर्ग सूत्र माहिती असेल बाळानो ए वर्ग वजा बी वर्ग ही एक वर्ग राशी आहे कळलं ना आणि तिचे अवयव कसे पाडतात जेव्हा दोन्ही पदांचा वर्ग असतो आणि मध्ये वजाचिन्ह असं तर एका कंसात ए अधिक बी आणि एका कंसात ए वजा बी अशा प्रकारे अवयव पाडतात आणि त्यामुळे मी आपल्या ए वर्ग वजा पंचवीस हे वर्ग काय अवयव काढणार आहेत एका कंसात ए अधिक पाच आणि दुसऱ्या कंसात ए वजा पाच तर ह्या अशा तीन वेगवेगळ्या पद्धती आहेत बहुपदींचे अवयव पाडायच्या तर ह्याचा उपयोग आपल्याला पुढच्या भागात करायचा आहे पुढे आपल्याला काय शिकायचं आहे की वर्ग समीकरणात आपण आता पाहिलं वर्ग समीकरणाचे उकली म्हणजे काय की मुळे म्हणजे काय मग असे पाहिलं की ज्या किमतीमुळे त्या वर्ग समीकरणाचं समाधान होतं त्याला त्याच्या उकली म्हणतात आता एक महत्त्वाचं म्हणजे वर्ग समीकरणाचा आपण बघितलं मोठ्यात मोठ्या घातांक दोन असतो त्या ना त्यामुळे एक मग अशी सांगायचं राहून गेलं की वर्ग समीकरणामध्ये एका चलाच्या दोन किमती येणार किती किमती येणार एका चलाच्या दोन किमती येणार हे लक्षात ठेवा आता वर्ग समीकरण सोडवण्याच्या काही पद्धती आहेत पहिली पद्धत अवयव पद्धत आहे दुसरी पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी आहे सूत्रपद्धत पहिले आपण अवयव पद्धत पाहणार आहोत तर इथे बघा मी गुणाकार लिहिले पाच गुणिले शून्य दोन संख्या लिहिल्या आहेत पाच आणि शून्य त्यांचा गुणाकार आहे शून्य कारण कुठल्याही संख्येला शून्याने गुणलं की तुम्हाला माहिती आहे उत्तर शून्य येतं आता इथे मी पहिला पाच दिल्याने मग शून्य दिलं जर मी पहिला शून्य आणि नंतर पास लिहिला तरी उत्तर शून्यच येणार ना बळानो म्हणजेच काय दोन संख्यातली कुठलीही संख्या शून्य असली आणि दुसरा जरी कुठला अंक असेल वास्तवसंख्या असेल तर गुणाकार शून्यच येणार आहे मग जर मी त्या दोन्ही संख्या तुम्हाला दिल्या नाहीत मी असं दिलं ए गुणिले बी बरोबर शून्य आणि उत्तर मात्र शून्य आहे याचा अर्थ इथे असं असेल तर इथे एकतर ए शून्य असणार किंवा बी शून्य असणार बरोबर की ना त्याच्याशिवाय गुणाकार शून्य आला नाही आहे तर पहिली संख्या शून्य असेल किंवा दुसरी संख्या म्हणजे इथे ए शून्य असेल किंवा बी शून्य असण्याची शक्यता आहे ह्याच तत्वाचा आपण उपयोग वर्गसमीकरणांच्या उकली काढण्यासाठी म्हणजे वर्गसमीकरण सोडवण्यासाठी वापरणार आहोत काय नियम की जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार शून्य असतो त्यावेळेला त्या दोन संख्यापैकी एकतरी संख्या शून्य असली पाहिजे एकतर पहिली संख्या किंवा दुसरी संख्या तर पाहूया आपण ह्या तत्वाचा उपयोग कसा करणार आहोत अवयव पद्धतीने अवयव पाडण्यासाठी ठीक आहे मग तुम्हाला आता तेच मग उदाहरण दिलं आहे बघा एक्स वर्ग वजा चार एक्स वजा, वजा पाच हां तर ह्याचे तर आपल्याला अवयव पाडायचे आहेत तर मग असे आपण अवयव पाडले होते मी तुम्हाला अवयव पाडून दाखवले होते वजा पाचचे अवयव आपण पाडले होते काय पाडले होते आपण वजा पाच आणि अधिक एक तर मग एक स्वर्ग वज वजा पाच एक्स वज अधिक एक एक्स वजा पाच बरोबर शून्य ह्या प्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे <coughs> त्यानंतर इथे कॉमन काढायचं आहे एक्स कंसात एक्स हे पूर्ण ह्या स्टेप्स तुम्हाला करायच्याच आहेत कळं ना अधिक जेव्हा काही कॉमन तुम्हाला दिसत नाही तर अधिक एक काढायचं आहे बाहेर जे चिन्ह असेल अधिक अधिक ते चिन्ह काढायचं आहे आणि तिथे अधिक आहे त्यामुळे अधिकच जर इथे वजा असेल तर तुम्हाला वजा लिहिलं पाहिजे पण जेव्हा वजा चिन्ह तुम्ही बाहेर काढाल तेव्हा इकडची सर्व पदांची उरलेल्या पदांची चिन्हं जी आहेत ती तुम्हाला बदलावी लागतात तर मी ते अधिक असल्यामुळे काही प्रश्न येत नाही ठीक आहे बरोबर शून्य आता तुम्हाला मी अजून मगाशी सांगितलं की तुम्ही कॉमन काढल्यानंतर कंस तुम्हाला समान आला पाहिजे वजा पाच एका कंसात दुसऱ्या कंसात एक अधिक एक बरोबर शून्य पहा आता मी वरचा नियम वापरणार आहे काय नियम आहे की हा दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे ज्या अर्थी दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे त्या त्याअरती हा तरी कंश शून्य असला पाहिजे किंवा हा कौश शून्य असला पाहिजे बरोबर ना आता मला माहीत नाही कुठला कौश शून्य आहे तो म्हणून मी काय करणार आहे दोन्ही कंसांची किंमत मी शून्य लिहिणार आहे म्हणजे मी असं लिहिणार म्हणजे एकतर एक, एक वजा पाच हा शून्य असणार आहे किंवा किंवा शब्द तुम्हाला लिहायचाच आहे किंवा दुसरा कंस दुसरा कंस म्हणजे कोणता हा जर हा कौशून्य असेल तर हा कंसाची ह्या कंसाची जी काही किंमत असेल तुम्हाला मिळेल जर दुसरा कंस शून्य असेल तर ह्या कंसावरून तुम्हाला किंमत मिळणार आहे म्हणून मी लिहिणार आहे पहिला कंस शून्य लिहिला किंवा दुसरा कंश शून्य असू शकेल मला नक्की माहीत नाही बरोबर मग आता पण काढूया मग जर पहिला कंस शून्य असेल तर मला एकशे किंमत काय मिळेल एकशे किंमत मिळणार आहे एक बरोबर शून्य असेल तर पहिला कंस शून्य असेल तर वजापाचची बाजू बदलली मी अधिक पाच किंवा जर दुसरा शून्य असेल मी मानले त्या ठिकाणी मला किंमत काय येत आहे बघा वजा एक म्हणजे बघा इथे मला दोन किमती मिळाल्या म्हणून दिलेल्या समीकरणाच्या उकली दिलेल्या वर्ग समीकरणाची मला इथे दोन मुळं मिळत आहेत अशा प्रकारे कोणती कोणती आहे ती मुळे पाच आहे पाच आणि दुसरं आहे वजा एक कळलं तुम्हाला तर हे मी तुम्हाला एक उदाहरण दाखवलं प्रकारे आता आपण उदाहरणं सोडवूया खालील समीकरण अवयव पद्धतीने सोडवा पहा या ठिकाणी उदाहरण दिले तुम्हाला मी आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे अवयव पद्धतीने तुम्हाला मी पहिली स्टेप जी आहे ती फार महत्त्वाची आहे ती स्टेप बघा अशी आहे की पहिला तिथे पाहायचं वर्गसमीकरण सोडवताना इथे एक आहे का पहिलं समीकरणाचं जे पहिलं पद आहे वर्ग, वर्ग त्याचा सगुणक एक असला पाहिजे जर तो एक नसेल तर काय करायचं तर पुढच्या आपण उदाहरणात पाहूया एक असेल तर ते जी तुमचं तिसरं पद जे आहे त्याचे अवयव असे पाडायचे आहेत की तुम्हाला मधल्या पदा एवढी आयदर बेरीज आयदर ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन बेरीज किंवा वजाबाकी आली पाहिजे मग आता चोपन्नचे मी अवयव पाडणार आहे चोपन्न एके चौपन्न साईनव्वे चोपन्न बरेच अवयव आहेत बरोबर ना मग त्यातला मला नऊसख चोपन्न मला दिसत आहे पहा आपल्या नजरेमध्ये असलं पाहिजे लगेच आपण अवयव मनात बोलताना आपल्या मधल्या संख्येकडे लक्ष असलं पाहिजे माझं बघा मी चोपन्न एके चोपन्न म्हटलं अजून मी आठवलं एक स अवयव जो आहे तो अठरा तरीक चोपन्न पण अठरा आणि तीन ह्यांचं पण येतं अठरा तरी चोपन्न सुद्धा येतं पण मी बघणार बेरीज येते की वजाबाकी येते जर नऊ आणि सहाने आलं नाही तर अठरा त्रिक चोपन्न जोडी घेणार कारण अठरा आणि तीनमधून वजाबाकी पण पंधरा येते तर पाहूया आपण नऊ आणि सहावरून काय येतं ते तर नऊ आणि सहाची बेरीज येते बेरीज म्हटल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह आलंच पाहिजे तुम्हाला सांगितलं मो बेरीज असो की वजाबाकी असो मोठ्या संख्येचं चिन्ह वजा इथे येणार आणि सहालासुद्धा वजा येणार बरोबर कारण आपण बेरीज करतो आहे ना नऊ आणि सहाची बेरीज करत आहे आणखी एक लक्षात ठेवा बाळा बळानो नो बेरीज करताना चिन्ह समान पाहिजे आणि जेव्हा तुमचं बेरीज येईल मधलं पद तेव्हा वरती पण चिन्ह वजा असतं अधिक असतं लक्षात ठेवा कारण समान चिन्हांचा गुणाकार अधिक होतो ना आणि जेव्हा ती वरती वजा चिन्ह येईल तेव्हा लक्षात जर तुमच्या अवयवांची वजाबाकी आली पाहिजे जसं मगाशी आलेले तर मला अवयव मिळालेले आहेत त्यांना तुम्ही एक्स एक्स जोडू शकता इथे कारण आपण मधल्या पदाचे आपण अवयव काढलेले आहेत म्हणून एक्स वर्ग वजा नऊ एक्स वजा सहा एक्स म्हणजे आपण पंधरा एकशे आपण भाग पाडलेले आहेत ना ते तुम्ही लिहायचं आहे बरोबर शून्य ठीक आहे आता आपण इथे या ठिकाणी दोन गट करणार आहोत हा एक गट आणि हा एक गट आता इथे एक्स कॉमन आहे बघा एक्स वजा नो आता तुम्हाला मगाशीच मी सांगितलं दुसरा गट जेव्हा तुम्ही सुरू करणार त्याच्यामध्ये जर वजा चिन्ह असेल तर तुम्हाला ते कंसाच्या बाहेर काढलं पाहिजे आणि वजा बरोबर अंक पण बघा सहा चोपन्नचे अवयव पडतात साहीनवे चोपन्न बरोबर ना साहीनव्वे चोपन्न त्यामुळे सहा अंक पण कॉमन निघत आहे कंसात राहणारा इथून सहा बाहेर काढला एकच राहणार आहे आणि जेव्हा माझं चिन्ह बाहेर काढता तेव्हा मधलं चिन्ह बदलायचं आहे आणि इथे हा नऊ राहिला आहे बरोबर शून्य बघा दोन्ही कंसामान आले की नाही आले ना त्यामुळे एक्स वजा नऊ हा तुमचा एक कंस असणार आहे आणि दुसरा कंस असणार आहे उरलेले बाहेरचे घटक आता पुढे काय करायचं आहे तुम्हाला सांगितलं ना हे आपला झाला पहिला भाग आता दुगणीचा दुसरा भाग सुरू होत आहे एक्स वजा नऊची किंमत एकतर शून्य मानायची आहे कारण दोघांचा गुणाकार आहे शून्य आणि त्यामुळे एक्स वजा नऊ बरोबर शून्य किंवा एक्स वजा सहा बरोबर शून्य आणि म्हणून एक्स बरोबर नऊ आल्या आहे तुम्हाला म्हणजे वजा नऊची बाजू बदलल्यावर आणि इथे आले एक्सबरोबर सहा म्हणून दिलेल्या समीकरणाची दोन मुळे आपल्याला इथे मिळालेली आहेत ती म्हणजे काय काय आहेत नऊ आणि सहा ठीक आहे अशाच प्रकारे हे दुसरं उदाहरण आहे पहा ह्या दुसऱ्या उदाहरणामध्ये काय वजा वीस आहे आता हे उदाहरण इथे वजा वीसले म्हणजे वजा वीस चे अवयव पाडायचे आहेत आता मेघमेघ अधिकचं दिलेलं एक वजाचं आता वजा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ज्या वेळेला गुणा करायला वजा असतात तेव्हा तुमचे असे अवयव असले पाहिजेत की त्यांची वजा बाकी वीस येणार बघा वीस शेव हो, वीस एके वीस मी घेतलं तर वीस आणि एक आपल्याला पद एवढं आलं पाहिजे मधलं पद एक आहे बघा सवगुण म्हणजे इथे काय येणार आहे पाच चोक वीस येणार आहे पाचातनं चार गेले एक मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आणि इथे वजा बरोबर मग आता आपण लिहूया म्हणून एक्स वर्ग इथे या ठिकाणी जे चल असेल ते त्यांना लावायचं आहे तुम्ही एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा चार एक्स वजा वीस बरोबर शून्य एक्स कॉमन काढा कंसात राहणार एक्स अधिक पाच पुन्हा इथे वजा चिन्ह आलं बघा आणि चार कॉमन एक्स कंसात येणार चार पंचावीस वजा काढल्यामुळे हे चिन्ह बदलणार आहे एक्स अधिक पाच बरोबर शून्य म्हणून एक्स अधिक पाच उरलेले घटक दुसऱ्या कंसात एक्स वजा चार बरोबर शून्य आता आपली पुढची पायरी काय एक्स अधिक पाच बरोबर शून्य असणार आहे किंवा एक्स वजा चार बरोबर शून्य असणार आहे एक्स बरोबर वजा पाच ही आपल्याला किंमत आलेली आहे किंवा दुसरी किंमत काय असणार आहे चार लक्षात ठेवा बाळानो समीकरणामध्ये एकच चल आहे परंतु त्या चलाच्या तुम्हाला दोन किंमती येणार आहेत कारण चलाचा मोठ्यात मोठा घातांक किंवा कोटी जी आहे ती दोन आहे आता पुढचं उदाहरण बघा हे वेगळं आहे ह्यामध्ये मी तुम्हाला काय दिले मग असेच तुम्हाला सांगितलं की पहिलं वर्गपद आहे त्याला सहगुण एक आहे का बघायचा जर एक नसेल तर काय करायचं आता दोन आहे तर हे तिसरं पद आणि हे यांचा दोघांचा गुणाकार करायचा काय करायचा गुणाकार करायचा किती आला गुणाकार पाहायचे तेरा दुने सव्वीस बरोबर आणि हे अधिक चिन्ह आहे आलं आता हे जे सव्वीस आले गुणाकार त्याचे अवयव पडायचे मग तुम्ही म्हणा तेरा गुंडे दोन गुणाकार केलाच की आपण तो गुणाकार केला आणि त्याचे आपल्याला अवयव पडायचे आहेत मग तेच अवयव घेऊन चालणार नाहीत कारण मधल्या अवयव असे पडायचे आहेत की मधलं पद सत्तावीस आलं पाहिजे त्यामुळे सव्वीस अवयव मी तर काय पडणार आहे बघा आणि वर अधिक चिन्ह आहे त्यामुळे तुम्ही असे अवयव पाडायचे चिन्हाकडे बघायचा गुणा करायच्या तुम्ही असे अवयव पाडायचे आहेत की त्यांची बेरीजच आली पाहिजे त्यामुळे सव्वीस एके सव्वीस पहा सव्वीस आणि एक सत्तावीस मधल्या पदाचं चिन्ह अधिक जेव्हा बेरीज येते तेव्हा दोन्ही चिन्ह समान असतात चल मी लावणार आहे वाय म्हणून दोन वाय वर्ग अधिक सव्वीस वाय अधिक एक वाय अधिक तेरा बरोबर शून्य दोन गट झाले हा एक गट हा एक गट ह्या गटामध्ये कॉमन काय बघा दोन पण आहे आणि वाय पण आहे मी ते फक्त वाय राहिलं अधिक तेरा जुने सव्वीस ना सव्वीसचे अवयव पाडले तेरा वाय आपण बाहेर काढला आहे त्यामुळे हा वाय नाही राहणार हां आणि इथे काय राहणार अधिक इथे काहीच कॉमन दिसत नाही त्यावेळेला एक कॉमन काढायचा अधिक वाय अधिक ठीक आहे आता कंसातले घटक समान असतील तो एकदाच लिहायचा आणि उरलेले घटक दुसऱ्या कंसात लिहायचे आहे दोन वाय अधिक एक बरोबर शून्य ठीक आहे आता मी काय करणार आहे वाय अधिक तेरा बरोबर शून्य किंवा दोन वाय अधिक एक बरोबर शून्य ठीक आहे वाय अधिक तेराची मी बाजू बदलली वजा तेरा आले मला उत्तर आहे इथे दोन वाय बरोबर सॉरी दोन वाय अधिक एक आहे ना त्यामुळे दोन वाय बरोबर वजा एक आणि वाय बरोबर वजा एकचे दोन म्हणजे या ठिकाणी मुळं का आले आहेत या समीकरणाची म्हणून या दिलेल्या समीकरणाची मुळे बरोबर वजा तेरा आणि वजा एक चे दोन अशा प्रकारे वर्गपदाला जर सहगुणक असेल तर तिसरं पद आणि जे पहिलं पद यांचा गुणाकार करायचा आणि मग त्याचे अवयव पाडायचे आहेत बाकी पद्धत समान आता हे एक वेगळं मी उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे इथे तिसरं पद जे अपूर्णांकात दिलेलं आहे म्हणजे अपूर्णांकात असल्यावर आपल्याला काय करता येणार नाही अवयव पाडता येणार नाही ना ह्याचे कसे पाडणार मग आपण तो छेद जो आहे भागिले त्यानेच पूर्ण समीकरणास गुणू मग काय लिहायचं आपण दोन्ही बाजूस दोन्ही बाजूचा भागिले दोन आहे ना दोनने गुणायचं तो छेद आपल्याला घालवायचं आहे दोनने ने गुणो त्यामुळे काय येणार आहे दोन्ही बाजू दोनने गुणल्यामुळे इथे दोनने ने गुणल्यामुळे येणार आहे दोन गुणिले दोन एक्स वर्ग माझा मधलप दोन एक्स आहे त्याला दोनने गुणायचं आहे अधिक हे एक छेद दोन आहे त्याला दोनने गुणायचं आहे बरोबर शून्याला सुद्धा दोनने गुणायचं आहे समीकरण आहे त्यामुळे तुम्ही जी क्रिया कराल दोन्ही बाजूला करायचे आणि प्रत्येक पदाला करायचे त्यामुळे बेदुने चार एक्स वर्ग वजा बेदुने चार एक्स अधिक इथे का आता छेद जाणार नाही का बेके, बे एके बे 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 म्हणजे एक राहिलं बरोबर शून्य आता आपल्याला काय आलं बघा इथे चार आणि एक यांचा गुणाकार करायचा आहे त्यामुळे इथे चार एके एक चार आणि त्याचे अवयव पडायचे आहेत चाराचे अवयव पडायचे आहेत काय चिन्ह आहे चाराला चारा अधिक आहे त्यामुळे अवयव जे येतील त्यांची बेरीज येणार आहे त्यामुळे बेदुने चार आणि चिन्ह येणार आहे वजा कारण मधल्या पदाला वजा चिन्ह आहे त्यामुळे चार एक्स वर्ग हा त्याला आपण काय लिहायचं आहे अवयव पाडून झाल्यावर त्याला चल जोडायचं आहे कारण आपण ते मधल्या पदाचे दोन भाग करतो कळलं ना वजा दोन एक्स वजा दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य आता आपण दोन भाग करूया हा भाग आणि हा भाग कॉमन काय आहे दोन आणि एक मी इथे दो चारमधून मधून दोन काढले त्यामुळे दोन राहिले म्हणजे वजा बाकी नाही बेदुने चार अवयव एक्स ठीक आहे हे म्हणून चिन्ह आहे वजा इथे वजा दोन एक्स बा दोन एक्स बाहेर काढल्यामुळे एक राहणार आता इथे वजा चिन्ह जेव्हा दुसरा गट चालू होता ना वजाचिन्ह असेल ते वजाचिन्ह बाहेर काढावं लागतं त्याबरोबर अंक काही दिसत नाही म्हणून एक येणार आणि दोन एक्स राहिलं वजाचिन्ह काढल्यामुळे इथे वजा येणार आहे बरोबर शून्य म्हणून आता बघा कंसात दोन्ही कंस समान आले पाहिजे फार महत्त्वाचं आहे वर्ग समीकरणामध्ये आणि उरलेले घटक दुसऱ्या कंसात येणार दोन एक्स वजा एक बरोबर शून्य तर इथे बघा बाळा ना दोन्ही कंस समान आहेत त्यामुळे किंमत सारखीच येणार आहे त्यामुळे हा दोन एक्स वजा एक बरोबर शून्य लिहिलं काय आणि दुसरा मी लिहिला तरी काय दोन्ही समान कंस आहेत ना मी एकदाच लिहिते मी आणि आपण हे सोडवूया म्हणून दोन एक्स बरोबर एक आणि म्हणून एक्स बरोबर एकशे दोन म्हणजे ह्याची दोन्ही मुळं सारखीच आहेत एक्स बरोबर एकशे दोनच येणार आहे कळलं तुम्हाला आता वर्ग समीकरण सोडवण्याची दुसरी पद्धत आहे सूत्रपद्धत सूत्रपद्धत म्हणजे काय तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या समीकरणामध्ये ए बी सी तुम्हाला माहिती आहेत है ना हे चल आहेत आणि ही सॉरी ही, ही सही सहगुण आहेत दोन आणि सी स्थिरांक ह्या ए बी सी ह्यांच्या किमती हे एक समीकरण आहे त्या समीकरणामध्ये तुम्ही भरल्यात आणि त्याला रूप दिलं तरी समीकरणाच्या दोन किमती किंवा दोन समीकर समीकरणाच्या दोन उकली मिळतात आपल्याला काय मिळतात दोन उकली मिळतात आणि ते उकली म्हणजे समीकरणाच्या दोन किमती आणि त्यामुळे ह्या समीकरणाला वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र असे म्हणतात आणि ही जी पद्धत दुसरी आहे तिला वर्गासमेश सोडवण्याची सूत्रपद्धत असे म्हणतात ते काय आहे ते जी राशी जी आहे तिला ती वजा बी अधिक वजा कंसात बी वर्ग वजा चार ए सी भागिले दोन ए आणि दोन उकली तुम्हाला जे मिळणार कोणतीही उकल कोणत्याही अक्षराने दाखवली तरी चालते हे बघा एक्स बरोबर म्हणजे किंमत वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा चार ए सी भागिले दोन ए ह्या पद्धतीने तुम्ही काढायचे आहे मग हे दोन किमती कोणत्या येणार आहे तर दोन किमती कुठून वेगळ्या करायच्या माहिती आहे का वजाबी अधिक वजामध्ये वेगळ्या करायच्या बाकी सगळं सामान आहे बघा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी आहे दो आणि दोनही आहे मग पहिली किंमत मी जर अल्फा दिली एकाला एक एक अल्फा म्हणायचं आणि एकाला बीटा म्हणायचं तर अल्फा काय बघा अल्फा बरोबर आहे पहिली किंमत मी अल्फा दिली ना अल्फा बरोबर वजाबी हे दोन चिन्ह वेगळे केले बघा अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी भागेले दोन आहे आणि दुसरी बीटा काय येणार वजा बी बाकी सर्व सामान फक्त इथे वजा बी वर्ग वजा चार ए सी भागेले दोन आहे आता ज्या वेळेला आधी अधिक असेल तेव्हा अल्फा ग्रेटर दॅन झिरो म्हणजे अल्फाची किंमत मोठी येणार ना इथे आधी अधिक आहे समजा तुम्ही उलट केलं की ह्याला अल्फा दिलं ही जी किंमत आहे तिला तुम्ही अल्फा लिहिलं समजा कारण कोणालाही अल्फा आणि कोणालाही बीटा लिहू शकता असं काही फिक्स नाही आणि ह्याला बीटा दिलं तुम्ही तर इथे वजा असल्यामुळे हे वजा होणार म्हणजे किंमत कमी येणार ना त्यामुळे जेव्हा तुम्ही वजा असेल त्याला अल्फा म्हटलं तर अल्फाची किंमत ही बीटापेक्षा कमी येणार आहे तर हे जे आहे ते वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र आहे तर खालील समीकरण सूत्र वापरून सोडवायचं आहे काय करायचं आहे माहिती आहे का सूत्र वापरून सोडवताना दिलेल्या समीकरणाची तुलना करायची आहे काय करायचे आहे तुलना करायची कोणाशी एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी ह्याच्याशी मग या ठिकाणी एम वर्ग वजा चार एम अधिक तेरा तुमचं आहे ना समीकरण मग तुलना करायची म्हणजे ए बी सीच्या किमती काढायच्या समीकरणाचे सहगुणक बघून तर या ठिकाणी एम वर्गला काही सहगुणक नाही म्हणजे एची किंमत येणार आहे एक बरोबर ही पहा बीची किंमत किती येणार आहे वजा चौदा आणि सीची किंमत आहे तेरा आणि ह्या किंमती लिहिल्यावर पहिलं तुम्ही आता वर्गमुळात ज्या त्याची किंमत काढा बी वर्ग वजा चार ए सी आहे ना त्याची आपण किंमत काढूया म्हणजे वजा चौदाचा वर्ग वजा चार ए गुणिले सी आता चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव बरोबर आणि ते तेरचो बावन्न येणार आहे आणि त्यांचं वजा बाकी आली आहे एक एकशे चव्वेचाळीस आता पुढे काय करायचं आहे तर आपलं सूत्र काय आहे या ठिकाणी अक्षर एम होतं ना सूत्र आपलं आहे वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा चार ए सी भागिले दोन ए वजा कंसामध्ये तुमची बीची जी किंमत घातली जी आहे ती घालायची आहे वजा चौदा अधिक वजा आणि आपण वर्ग वजा सीची आता किंमत काढलेली आहे किती आहे ती एकशे चव्वेचाळीस ती घालायची छेदस्ताने दोन गुणले एक वजा वजा अधिक चौदा अधिक वजा एकशे चव्वेचाळीस वर्गामुळे बारा भागिले दोन ठीक आहे आता आपल्याला व चलाच्या दोन किमती त्यामुळे ते त्यांचं वेगवेगळं करायचं त्यांना दोन किमतींना कुठून वेगळं करणार आपण अधिकाने वजामध्ये त्यामुळे पहिली किंमत काय येणार आहे चौदा अधिक बारा भागीले दोन आणि चौदा वजा बारा भागीले दोन आणि सोडवलं बघा बेरीज केली भागीले केलं त्यामुळे वर्ग समीकरणाचे मुळे इथे आपल्याला तेरा आणि एक आलेली आहे तशाप्रकारे आपण हे उदाहरण पाहूया ह्या समीकरणाची प्रथम काय करायची आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक, एक अधिक सी बरोबर शून्यशी तुलना करायची आहे तुलना करून आपल्याला ए बरोबर आलं आहे एक बी बरोबर येत आहे सहा आणि सी बरोबर येत आहे पाच ठीक आहे म्हणून पहिलं काय करणार आहे मी पहिलं मी बी वर्ग वजा चार, वर्ग चार ए सी ह्याची किंमत काढायची आहे आपल्याला बरोबर ना म्हणून बी वर्ग वजा चार ए सी बरोबर बी म्हणजे सहाचा वर्ग वजा चार गुणिले ए बरोबर एक आहे आणि गुणिले सी बरोबर आहे पाच सहाचा वर्ग साईस आहे छत्तीस वजा चारा पंचा वीस म्हणजे किती येणार आहे सहातून शून्य गेला सहा तीनातून दोन गेले एक हे आलेले आहे तर आता आपण सूत्र लिहूया सूत्र काय आहे सूत्र आहे एक्सबरोबर मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए हे सूत्र तुम्हाला पाठच करायचं आहे बळानो तर मायनस बीची किंमत आहे सहा अधिक वजा वर्गमुळात किती सोळा भागिले हे आपण जी किंमत काढलेली आहे ना बी वर्ग वजा चार ए सी भागिले दोन गुणिले एची किंमत एक म्हणजे वजा सहा अधिक वजा सोळाचा वर्ग म्हणून चार भागिले दो, दोन आता आपण या किमती वेग दोन वेगवेगळ्या करूया हो, म्हणजे एक किंमत वजा सहा अधिक चार भागिले दोन येणार आहे किंवा किंवा आपल्याला लिहायचंच आहे दुसरी किंमत आहे एक्स बरोबर वजा सहा वजा चार भागिले दोन एक्स बरोबर आता वजा सहा अधिक चार किती येणार वजा दोन भागिले दोन म्हणून किंमत आपण काढूया एक्सबरोबर वजा एक किंवा दुसरी किंमत काय येणार आहे एक्सबरोबर वजा चार दहा भागिले दोन किंवा किंवा एक्सबरोबर बेपंची दहा वजा पाच म्हणजे ही दोन मुळं आपल्याला काय मिळालीत या ठिकाणी मुळं आपल्याला मिळाली आहेत वजा एक आणि वजा पाच या उदाहरणामध्ये आपण आता ए वर्ग अधिक बी एक्स ए, ए, ए एक्स वर्ग अधिक सॉरी इथे एम आहे ना एम आपण समीकरण लिहिताना आपण एक्स वर्गच लिहायचं आहे लक्षात ठेवा एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी आपलं जे सर्वसामान्य समीकरण आहे ना त्याच्याशीच आपण तुलना करायची आहे त्यामुळे ए बरोबर काय येणार आहे इथे एम वगैरे लिहायची गरज नाही सर्वसामान्य समीकरणच लिहायचं आहे ए बरोबर येणार आहे पाच बी बरोबर किती येणार आहे बी बरोबर वजा चार आणि सी बरोबर वजा दोन त्यामुळे प्रथम आपण बी वर्ग वजा चार ए सी याची किंमत काढूया बी वर्ग म्हणजे वजा चारचा वर्ग वजा चार ए बरोबर पाच आहे आणि सीची किंमत आहे वजा दोन त्यामुळे वजा चारचा वर्ग सोळा आता इथे वजा आहे इथे वजा आहे मी वजा वजा अधिक येणार तर मी चार गुणिले चारा पंचा वीस आणि वीस दुने चाळीस ठीक आहे इथे आलं आता इथे अधिक वजा आहेत म्हणजे वजा बक्की होणार सहा राहिले आणि चारातून तीन एक गेला तीन छत्तीस आले आपल्याला आता <coughs> पण सूत्र लिहिताना मात्र एम लिहायचं आहे कारण आपलं चल आहे एम मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉइंट टू ए आता किंमत किती आहे मायनस बीची किंमत माय वजा चार आहे ना प्लस मायनस रूट ऑफ थर्टी सिक्स अपॉइंट टू इंटू ए वजा वजा अधिक चार अधिक वजा छत्तीस वर्गमुळे सहा भागिले पाच जुने दहा आता आपण इथे किमती वेगवेगळ्या करणार आहोत एम बरोबर चार अधिक सहा भागिले दहा किंवा एम बरोबर चार वजा सहा भागिले दहा म्हणून एम बरोबर इथे काय येणार आहे एम बरोबर सहा चार दहा ना त्यामुळे दहा भागिले दहा एम बरोबर दहा भागिले दहा दहा एक दहा दहा एक दहा एक आलं किंवा इकडे काय येणार आहे एमबरोबर चार वजा सहा किती येणार आहे चार वजा सहा वजा दोन भागीले दहा ते भाग जाईल बे के बे बेपंच दहा त्यामुळे दुसरी किंमत आपल्याला येणार आहे एमबरोबर वजा एकछेद पाच ठीक आहे आणि म्हणून आपल्याला ह्या समीकरणाची मुळे मिळाले आहेत एक आणि एक वजा एकछेद पाच अशा प्रकारे आपण ह्या भागात वर्गसमीकरण सोडवण्याच्या दोन पद्धती एक अवयव पद्धत आणि एक सूत्रपद्धत याचा अभ्यास केलेला आहे या भागात आपण इथेच थांबूया धन्यवाद आज आपण या भागात इथेच थांबूया माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी एन सी जी एल व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद